या बातमीचे प्रायोजक आहेत 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। कुही तालुक्यामध्ये दिनांक 16 सोमवारी मोहजा डोंगरगाव येथे कमरुद्दीन शेख यांचे घर दुपारी 12 शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्यामुळे पूर्णपणे जळून खाक झाले। यामध्ये जवळपास 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले। घरातील सर्व दैनंदिन वस्तू आगीमध्ये जळून खाक झाल्यात। दिनांक 17 मंगळवार रोजी घटनेची माहिती मिळताच उमरेड विधानसभेतील युवा नेते राजूभाऊ पारवे यांनी तात्काळ भेट घेऊन सदर घटनेची विचारपूस करतेवेळी सांगण्यात आले की आई वडील काही कामाकरिता बाहेर गेले होते। सलीना कमरुद्दीन किराणा सामान घेण्याकरिता दुकानात गेली होती आणि घरी परत आल्यानंतर घरातून धूर निघताना दिसला। तिने घरात जाऊन पाहिले असता घरातील TV, फ्रीज, कूलर, सोफा, बेड, मिक्सर, कपडे, आलमारी तसेच अन्नधान्य आणि सोन्या चांदीचे दागदागिने अशा जवळपास 3 ते 4 लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू जळून राख झाल्या होत्या। युवा नेते राजूभाऊ पारवे यांनी मदतीचा हात म्हणून त्या परिवाराला सांत्वना देत आर्थिक आणि राशन स्वरूपात मदत केली। सोबत जितू गिरटकर, विक्की गोंडाने, विलास खांडेकर, तुळसीदास खांडेकर, सचिन चंदनखेडे, दीपक खांडेकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी भूपेश पाठराबे, उमरेड, नागपूर।